इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची। जय हरी विठ्ठल। तर ही इंद्रायणी कशी आहे? पवित्र पावन ही नदी इंद्रायणी, पावन होती सर्व पाहता लोचनी। आळंदी आणि देहूला गेल्यानंतर मात्र इंद्रायणी मातेच्या दर्शनाने आपलं मन तृप्त होतं। महान संतांचा इथे आहे नित्यवास, इथूनच सुरू होतो भक्ती सरितेचा प्रवास। या इंद्रायणी मातेपासूनच आपल्याला गाथा ज्ञानेश्वरी, ज्ञानोबा, तुकोबा ही महाराष्ट्रीयन भक्ती परंपरा भेटलेली आहे। त्यांच्या कृपेनेच प्राप्त झाली गाथा ज्ञानेश्वरी, दूर करण्यासाठी विश्वातील विषमतेची दरी। आणि या महाराष्ट्रातील संत परंपरेने खऱ्या अर्थाने विषमतेची दरी त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातली दूर केली आहे। भक्तीचे त्यांनी उघडले सर्वांसाठी द्वार, कुणी जातीने यवन असो वा असो कुणी महार। तो कोणत्याही जाती धर्माचा असो त्याला भक्तीचा हक्क आहे हे आपल्या साधू संतांनी ठामपणे सांगितलं। सर्व साध्य केलं त्यांनी, जगून अल्प काळ, त्यांचा जय जय घोष होतो सदा सर्व काळ। ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम असा घोष करत 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 वारकरी पंढरपूरला जातात। आषाढी कार्तिकीला घडो पंढरीची वारी, लाभो सदोदित त्यांचा संघ हीच आस श्रीहरी। तर भगवंतांना फक्त आपली हीच प्रार्थना आहे की भगवंता या वारकऱ्यांचा, या भक्तांचा संघ लागो, याशिवाय पंढरीचा वारकरी वारी चुकू न दे हरी, या प्रकारे तुकाराम महाराज मागणं मागतात। तर आपण हीच इंद्रायणी मातेला प्रार्थना करू। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे।